राष्ट्रवादीने आमच्या पाटीत सुरा खुपसला, नाना पटोलेंचा हल्ला बोल, महाविकास आघाडीत पुन्हा काँग्रेस विरुद्ध राष्ट्रीय सामना सुरू। चला तर पाहूयात सविस्तर बातमी काय आहे ते। राज्यात गेल्या 2.5 वर्षापासून महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे। शिवसेनेने आपल्या भाजपाबरोबरचा 3 दशकाचा घरोबा तोडला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाले। तेव्हापासून या सरकारवर 3 चाकाची रिक्षा, 3 तिगाडा काम बिगाडा अशी टीका भाजपाकडून होताना दिसत आहे। तसेच भाजपाने अनेकदा सरकार पाडण्याच्या वेगवेगळ्या तारखाही दिल्या आहेत। हे सरकार अंतर्गत संघर्षामुळेच पडेल असंही भाजपाने वारंवार सांगितलं आहे। महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत। मग ते कधी निधीवरून असो, कधी महामंडळाच्या जागा वाटपावर असो किंवा इतर कोणत्या मुद्द्यावर असो, हे अनेकदा महाराष्ट्राने पाहिलं आहे। मात्र आता थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाटीत खंजीर खुपसला असं वक्तव्य केलं आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। भंडारा गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने आमच्या पाटीत सुरा खुपसला व अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली। आमचं जयंत पाटील व प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत सुद्धा बोलणं झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केली। गोंदिया जिल्हा परिषदेत सुद्धा राष्ट्रवादी भाजपसोबत जात युती केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीने आमच्या पाटीत सुरा खुपसला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे। त्यावर आता जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। या विधानाने महाराष्ट्रातील आघाडीच्या स्थानिक लेवलची खतखत अनेकदा बाहेर आली असली तरी आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी हे विधान केल्यानं पुन्हा एकदा राजकीय वातावरणाला उधाण आलं आहे। भंडारा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नीतीला छेद देत भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपाची युती झाली असून काँग्रेसचे अध्यक्ष तर भाजपाचे उपाध्यक्ष झाले आहेत। काँग्रेसचे श्रीधर जिंगभाटे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली असून उपाध्यक्षपदीच भाजपाचे संदीप ठाले यांची निवड झाली आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष यांना 27-27 मते पडली आहेत, तर भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवत सत्ता स्थापन केली आहे। विशेष म्हणजे भाजपाला 12 पैकी 5 मते हे चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात फुटली आहेत। त्याबाबत नाना पटोले यांना विचारले असता राष्ट्रवादीने इतर ठिकाणी आमच्या पाटीत खंजीर खुपसला असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।